हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये बालेवाडीमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह नीलम गोऱ्हे, आदिती तटकरे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ आणि इतर नेते उपस्थित. लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचं गायन. यावेळी लाडक्या बहिणींनी धरला गाण्यावर ठेका. बालेवाडीतील कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वप्नील कुसाळेचा सत्कार. कोल्हापूरच्या स्वप्नीलनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पटकावलं कांस्य पदक. लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना आणली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. लाडकी बहीण योजनेमुळे लाखो लाडक्या बहिणी मिळाल्या. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. सावत्र आणि कपटी भावांवरती मात करून इथपर्यंत आलोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका. सावत्र भावांना योग्य वेळी योग्य जागा दाखवा. मुख्यमंत्र्यांचं लाडक्या बहिणींना आवाहन. योजना चालू ठेवायच्या की नाही, तुमच्या हातामध्ये उपस्थित लाडक्या बहिणींना महायुतीच्या सरकारला पुन्हा एकदा निवडून देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडक्या बहिणींना ग्वाही. 1,03,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केल्याची अजित पवारांची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये आमदार रवी राणा, महेश शिंदेंना अजित पवारांनी मंचावरून खडसावलं. या दोघांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचं केलं होतं वक्तव्य. प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लाडक्या बहिणींना आश्वासन. महायुतीचं सरकार देना बँक सरकार. फडणवीसांचं वक्तव्य. आमच्या काळातील योजना महाविकास आघाडी सरकारनं बंद केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप. पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आताच्या योजना बंद करतील. फडणवीसांनी व्यक्त केली भीती. लाडकी बहीण योजनेमध्ये घोळ घालण्याचा विरोधकांकडून प्रयत्न. ऑनलाईन साईट क्रॅश करण्याचा प्रयत्न झाल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. फडणवीसांसोबत कुठेही चर्चेसाठी तयार. त्यांच्या सरकारच्या काळातील कोणत्या योजना महाविकास आघाडीनं बंद केल्या हे फडणवीसांनी सांगावं. सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना आव्हान. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना राज्यामध्ये दंगली पाहिजे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका. दंगलीवर सत्तेची पोळी त्यांना भाजून घ्यायची आहे. दानवेंचा टोला. गृहमंत्री म्हणून फडणवीस किती कमजोर आहेत हे त्यांच्या आरोपांवरून कळतं. वेबसाईट क्रॅश करणारी शक्ती आम्ही नाही, मात्र आमच्याकडे सरकार क्रॅश करण्याची शक्ती आहे. सचिन सावंतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. सरकारच्या कोणत्याही योजनेमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करणार नाही. खासदार संजय राऊत यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपांनंतर प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजना चांगली असल्याचंही वक्तव्य. मराठी माणूस हद्दपार झाला पाहिजे अशी सुपारीच सरकारनं घेतली. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. मराठी माणसाला नो एंट्री बोर्ड लागतोय. पुन्हा एकदा 1966 काळ उभा करायचा का? ठाकरेंचा सवाल. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांकडून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा गुलाबी यात्रा असा उल्लेख. राष्ट्रवादीमध्ये 40 गाड्या वाटायला पैसे कुठून आले? दमानी यांचा सवाल. जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे नाईलाजाना अजित पवारांसोबत गेलो. अजित पवार गटातील नेते राजेंद्र शिंगणेंची प्रतिक्रिया. शरद पवार कायम आदरणीय राहतील. शिंगणेंचं वक्तव्य. शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं कापला केक. मुलाच्या वाढदिवसाला तलवारीनं केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल. कारवाई होणार का याकडे लक्ष. तलवारीनं केक कापणं हा गुन्हा होऊ शकत नाही, यावरती गुन्हा दाखल करणं चुकीचं. तलवारीनं केक कापल्यानंतर आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया. भाजपकडून विनोद तावडेंवरती मोठी जबाबदारी. पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख म्हणून विनोद तावडेंची नियुक्ती. आजपासून सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात. अटल सेतूवर महिलेला वाचवलेल्या वाहतूक पोलिसांचा आमदार मिलिंद नार्वेकरांकडून सत्कार. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन. प्रभारींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रीही राज्याचा दौरा करणार. सूत्रांची माहिती.
महाविकास आघाडीकडे 10 ते 12 मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघणारे नेते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून शिवसेना नेते शहाजी बापूंचा टोला. रामगिरी महाराज यांच्यावरती बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे अपशब्द. मिटकरींच्या टीकेवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. रामगिरी महाराजांना अटक करण्याचीही केली मागणी. रामगिरी महाराज सत्य बोललेले आहेत, महाराज अभ्यासू आहेत, त्यांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, त्यात वादग्रस्त काय? नितेश राणेंची रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या हिंदूंना लँड जिहाद, लव जिहादच्या नावानं टार्गेट करणं सुरू आहे. हिंदू समाज जागृत व्हावा म्हणून मोर्चा काढल्याची नितेश राणेंची उल्हासनगरमध्ये माहिती. भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे मनोज जरांगे यांच्या भेटीला. अंतरवाली सराटीमध्ये ठोंबरेंनी घेतली जरांगेंची भेट. बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून ठोंबरे भाजपच्या इच्छुक उमेदवार. सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री सतीश पाटील यांना बांधली राखी. सतीश पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना साडीचोळी व खास खानदेशी बिबड्या पापडाची दिली भेट. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची छावा संघटनेची निवेदनाद्वारे सुप्रिया सुळेंकडे मागणी. घटक चाचणीच्या तोंडावर महापालिकेच्या शाळांमधील 2000 शिक्षक. विधानसभा निवडणुकीच्या कामावर गुरुवार शुक्रवार शनिवार मतदार यादी तयार करण्याचं काम शिक्षकांकडून सुरू. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे 6 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मतदार संघनिहाय जबाबदारी सांभाळणार. म्हाडाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई महामंडळातर्फे 19 ऑगस्टला लाईव्ह वेबिनार. म्हाडाच्या 2030 घरांसाठी अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रिया सुरू. रायगडमधून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीवरती 4 ते 10 आणि 2 ते 9 बंदी. 30 ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढवली. वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांविरोधात काल राज्यभरामध्ये मोर्चे. नाशिक शहरात पोलिसांचा रूट मार्च. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी काढला रूट मार्च. नाशिकमधील दंगल प्रकरणी 6 गुन्हे दाखल, तर 12 ते 15 जणांना अटक. अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये रास्ता रोको करणाऱ्या 47 जणांवर गुन्हा दाखल. विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली कालच्या दंगलीत जखमी झालेल्यांची भेट, तर दंगलीला कारणीभूत असलेल्यांवरती कडक कारवाई करणार असल्याचं भुसेंचं आश्वासन. रामगिरी महाराजांचा वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडिओ स्टेटस ठेवल्याप्रकरणी सिल्लोडमध्ये काही काळ तणावाचं वातावरण. वरडू पिंपरी गावातील तरुणाला काही जणांकडून मारहाण. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ श्रीरामपुरातील गोंडेगाव बंद. मुस्लिम समाजाच्या निषेधानंतर रामगिरी समर्थकांनी गाव बंद ठेवून दिलं. रामगिरी महाराजांना समर्थन. संभाजीनगरमध्ये डॉक्टरांचा शहरातील IIM हॉलपर्यंत मोर्चा. मोर्चामध्ये डॉक्टरांची जोरदार घोषणाबाजी. जालनामध्ये भर पावसात डॉक्टरांची रॅली. आपत्कालीन सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद. महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातल्या 9 महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. दोषींवरती कडक कारवाई करावी आंदोलकांची मागणी. सांगलीमधील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. कोलकात्यातील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा डॉक्टरांची मागणी. कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवरील बलात्कार हत्येच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये डॉक्टरांचं आंदोलन. शासकीय खासगी रुग्णालयामधील डॉक्टर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर इरविन चौकात केलं निषेध आंदोलन. अकोला शहरामधले सर्व दवाखाने आज बंद. महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविद्यालय आणि विविध संघटनांचा मूक मोर्चा. राज्यामधील निवासी डॉक्टरांच्या संपाला इंडियन मेडिकल काउन्सिलचं समर्थन. आज आणि उद्या नागपूरमधील खासगी रुग्णालयं सुद्धा बंद असणार.
मुंबईच्या मानखुर्द शिवाजीनगर गोवंडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत रिक्षा सुरू असल्याचा मनसेचा आरोप. याविरोधात मनसेनं सायन पनवेल महामार्गावर केलं आंदोलन. मुसळधार पावसामुळे अहमदनगरच्या साखत परिसरामधील अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला. लेंडी नदीवरील असलेल्या पूल पाण्याखाली, त्यामुळे काही लोकांना जेसीबीच्या सहाय्यानं काढलं बाहेर. अकोल्यामध्ये लसूण विक्रेत्यांची अजब शक्कल. खऱ्या लसणासारखा दिसणारा सिमेंटचा वापर करून बनवला लसूण, लसणाच्या पाकळ्या वेगळ्या होत नसल्यामुळे प्रकार उघडकीस. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती माल वाहून नेणारा ट्रक उलटला. अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली. समृद्धी महामार्गावरील टोल वाचवण्यासाठी हॉटेल चालकाची रुग्णवाहिकेतून सामानाची वाहतूक. अमरावतीच्या शिवणीजवळील समृद्धी महामार्गावरील प्रकार. डोंबिवलीच्या गोळवली गावामध्ये पार्किंगच्या वारातून टेम्पो चालक आणि दुचाकी स्वारामध्ये हाणामारी. हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू. दादर स्टेशनवरती सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणामध्ये बेल्जियममध्ये राहणाऱ्या व्यक्तीविरोधात लुकआउट नोटीस. जगपाल प्रीत सिंग नावाचा व्यक्ती पीडितेची हत्या करताना आरोपींना सूचना देत असल्याचं तपासात समोर. विरार एसी लोकलमध्ये प्रवाशांची टीसीला बेदम मारहाण. फर्स्ट क्लासच्या तिकिटावरती 3 प्रवाशांचा एसी लोकलमधून प्रवास. टीसीनं दंडाची मागणी केल्यानं मारहाण. माफीनामा घेऊन प्रवाशांना सोडलं. विमानामध्ये ज्वलनशील पदार्थ नेल्याप्रकरणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चौघांना अटक. चारही आरोपींनी ज्वलनशील हायड्रोजन स्प्रिट नावाचं द्रव्य विमानात नेल्याची माहिती. भंडाऱ्यामध्ये दोरखंडानं बांधून कोंबून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या 33 जनावरांची सुटका. चालक आणि वाहकाला पोलिसांकडून अटक. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नवी मुंबईच्या खारघर परिसरामध्ये भर वस्तीतल्या ज्वेलर्सवरती बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकणारे गजाआड. तिन्ही आरोपींना राजस्थानमधून अटक. नंदुरबारच्या रोजरीपाडा परिसरामध्ये वनविभागाला एका घरामध्ये आढळला सागवान लाकडाचा साठा. सागवान लाकडापासून तयार केलेलं फर्निचर, मशिनरी यासह 2 लाखांहून अधिकचं साहित्य जप्त. चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून तरुणाला लुटणारे चौघे गजाआड. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी इथे घडली लुटमारीची घटना. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.